करमल बीच वाठारांत आशिल्ल्या पारंपारीक नुस्त्याकारांची घरां मोडपाची नोटीस जारी केल्ली आसा. सीआरझेड एक्टचे उल्लंघन केल्ल्या खातीर ही नोटीस काढिल्ली आसा. मात ही घरां गोंय मुक्त जावच्या पयलींची आसा आनी आतां अचानक ती मोडप म्हणल्यार ह्या नुस्त्याकारांचेर अन्याय अशें माजी सरपंच डॅनियल डिसोजा म्हणटा. 2003 पासून ही घरां कायदेशीर करपा खातीर खूब पत्रवेव्हार केल्ले, मात ताचेर दुर्लक्ष जाला. आता न्याय मेळोवपा खातीर तशेंच आपल्या हक्का खातीर वेळ प्रसंगी कोर्टान वतले अशेंय तांणी म्हणला. की आमी सरकारी जाग्यांचेर आमी आमची घरां बांदल्यात ही अस्सल फोट आसा. आमी जे रावता ते आमच्या स्वतःच्या भाटान रावता आनी आमी दुसऱ्याच्या भाटान ना ना म्हणून सरकाराचे आनी दुसरी गजाल आमी एक सांगूंक सोदता सरकारा की आमी स्थानीक ह्याच गांवचे लोक आमी दिल्लीकार बिल्लीकार कांय ना. 21 जणांतले आम्ही 20 जण आम्ही स्थानिक रापणकर आमचे शेतकामती आणि आम्ही टॉयलेट हेपर हेतूनच आम्ही सगळे आमची फॅमिली असा आणि आमची घरां सारखी दर्याची ल्हारां ते पळय कितली आसात. आम्ही खीत वचूंक शकना आणि सरकाराक आम्ही इतले असताना सुद्धा सरकाराक खबर असताना सुद्धा सरकारान हे जे कोण ऍप्लिकेशन घातलं अननोन पर्सनान ते त्यांच्यानी हे केलं ऍडमिट केले आणि त्याचेर आता आमचं कारवाई करपाक पण लायतात ही सारखी न्हू. कित्याक आयज आम्ही तो सांगता आपणाच्या हेतून की हे सगळे दिल्लीकार दिल्लीकारांक दिला म्हणून आणि तो दुसरे मेन्शन करता की हे सरकारी जमीन म्हणून ही सरकारी जमीनूय न्हू आणि दिल्लीकारांकूय आम्ही देऊ ना. आम्ही स्वतः आमची ओन चालू असतात आणि एकूच भीतर दिल्लीकाराचे हा त्याचेर सरकारान त्याचेर ते पळोवन येवचे पण आमकां स्थानिकाक तरी ते आमकां वाटावचे. कित्याक बिफोर लिबरेशन आमी ती इस्टॅब्लीश जावं आमी फिशरमॅन कॉडी टेपर्स आणि ॲग्रिकल्चरिस्ट आमी थिंगा स्थानीक लोक आमी थंय हे आसा भितर बिफोर लिबरेशन पासून. तर आतां म्हाका सांग ह्यो ज्यो खोट्यो कंप्लेनी घालून जे आमच्या सतायतात आणि आमकां दिशाभूल करूंक लायतात कोर्टाक बसून हे आमकां कांय सजमना हेचेर. हेणेन गोवर्मेंटान हेची दाद घेवची आणि म्हाका इतलें सांगचें दिसता जे कोण ही खोटी कंप्लेनी घालतात तेचे विजिलन्स जावचें आणि ताका सीआयडीक ताका दिवन हांकां फायंड आवट करचें हे कोण मनीस हे गांवान आमच्या हे आमच्या गांव घुसपटी घालतात आणि गांवान आमकां आमचे धंदे करून आमकां खावपाक दिना तेन्ना हेचेर इन्क्वायरी जावची. आनी आनी एक सांगूंक सोदता हांव गोवोरमेंटाक आमी पंचायत लेवलान टॅक्स फारीक करता हांव लायटीक टॅक्स फारीक करता हांव उदकाचे टॅक्स फारीक करता हांव सीआरझेडाचे परमिशन घेता आमी पोल्युशनाचे परमिशन घेता हांव एक्सायजीचे परमिशन घेता हांव कितली वर्सां जाली आमी आतां बिजनेस करता जाल्यार आमकां कोणेनूच केन्नाच कांय म्हणूंक ना ना म्हणून कोणूच आमचे लिगली आमी लायसनां काडून आमी हे करता पूण एकूच आमची ना तें एक कंट्रक्शन लायसन पूण बाकीचे सगळीं लायसनां सरकार आतां जाली 30 ते 40 वर्सां आमचे लासून टॅक्स घेता आनी आतांच सरकाराक आमी दिसल्यो की आमी इलिगल. सरकाराचे नोटिफिकेशन 2003 येयल्लें ते रेगुलायज करात म्हणून ते पासून सरकाराक आमची फायली पेंडींग आसात कलेक्टरान म्हणलें ते आजून पासून सरकारान आमकां कांय करूंक ना. पार्लमेंटान 2011 मनमोहन सिंगान सांगलेलें की कोस्टल बेल्टाचे सगळे घरां आसात तितली लिगल करून दवरची म्हणून तांकां रेगुलायज करची म्हणून अजूनही हे सरकारा लागीं इतलें आसताना आमकां ही सतावणूक ह्या गरिबांक आमी स्थानीक लोक थिसरले आसता रावता तांकां ही सतावणूक आमी कितें बसले आसा आमी बेकार मनीस आमी आतां सरकारा लागीं जॉब ना तेन्ना
पूण धंदे करतात त्यांनाय तुम्ही आमचा रस्ता रोडयता कायदो तुम्ही काढला तो मानता पण आम्ही स्थानिक वसाड्यो आमच्या लारात तेकतात तशी घरां असा त्यांचं तुम्ही किती केल्यात तुम्ही लायसन ज्यांना कंट्रक्शन लायसन विदिन 3 मंथ तुम्ही इश्यू करात आम्ही सगळे रेडी असा काढू तुम्ही आणि सरकारात फी भरपाक केरळान विदिन 3 मंथ केरळान कंट्रक्शन लायसन पास जाता गोयन कित्याक जायना गोयन ही लायसना कित्याक जायना सरकारा लागी उपाय ना आज कोस्टल बेल्टाचे 11 आमदार असतात 3,30,000 वोटर असतात आणि कोस्टल बेल्टाचे इतले लोक असतात इतले वोटर असतात आमची कोण दक्कलूच घेईना 11 आमदारांसून कोणाकूच पडलेलं ना सरकारान हेचेर मात तरी चितपाचे आणि हे आम्ही फिशरमॅन असा टॉयली टेपर असा आणि ॲग्रिकल्चरिस्ट असा त्यांना सगळ्यांक सांगोपाचे इतलीच आमची विनंती असा थँक्यू.